नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। आणि पक्षबंधरोडाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल। प्रत्येक जण आपल्या पितरांची सेवा करत असाल, ज्याच्या त्याच्या तिथीला जे ते येतील त्यांची पूजा, त्यांचं दान धर्म पिंड हे व्यवस्थित करून घ्या, कारण यामुळंच आपले 50% सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत। तर खूप खूप गोष्टींमध्ये हे आडवं येत असतं, आपल्याला पितृदोष असतो, आपण पितरांची सेवा केलेली नसते, पितृ आपल्याला शाप देत असतात, त्याच्यामुळं बरीचशी कामं आपली अडकून पडत असतात, आपल्या मुलांची लग्न होत नसतात, कधी कर्जबाजारी होत असतो। तर या सगळ्यावर उपाय आहे हे 15 दिवस भरभरून पितरांची सेवा करणं। सगळ्यात मोठा उपाय हाच आहे, अन्नदान, पाणीदान आणि जेवण, ब्राह्मणांना जेवढं शक्य आहे आणि पिंडदान, हे एवढं सगळं करणं हे महत्त्वाचं आहे। आपल्या मागच्या 3 पिढ्यांना 15 दिवस घरात फोटो लावा, हार घाला, फूल घाला, उदबत्ती रोज त्यांची आठवण काढा, का तर ते 15 दिवस आपल्यामध्ये राहायला आलेले आहेत, त्यामुळं त्यांची प्रत्येकानं सेवा करा। हे मी 15 दिवस सांगणार आहे। मागच्या वर्षीचे पण माझे सारे व्हिडिओ पक्षबंधरोड्यातले तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला माहिती कळेल की यावर्षीसुद्धा आपण कसं वागलं पाहिजे आणि मागच्या वर्षीच्या किती सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्ही जरूर बघा। तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की माता सीतेनं का केलं होतं दशरथाचं पिंडदान आणि का शाप दिला गाय कावळा परत नदी यांना गया या जागेला सगळ्याला तिनं का शाप दिला याची गोष्ट, पक्षबंधरोड्यातली पिंडदानाची याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। तर माता सीतेनं असं का केलं? तर माता सीता, लक्ष्मण आणि राम हे सगळेजण वनवासात होते, त्याचवेळी दशरथ राजांचा मृत्यू झाला होता। तर त्याच्यानंतर त्यांचं पिंडदान त्यांना करायचं होतं रामांना, त्यावेळी ते गयेमध्ये होते, ते नदीच्या काठी गेले आणि तिथल्या ब्राह्मणांना त्यांनी सांगितलं की मला राजा दशरथाचे म्हणजे माझ्या वडिलांचं पिंडदान करायचं आहे। तर त्या भटजींनी किंवा त्या ब्राह्मणांनी त्यांना जे काही सामान आणायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी रामांनी लक्ष्मणांना सांगितलं की लक्ष्मणा जा आणि हे सामान घेऊन ये म्हणजे आपण आपल्या वडिलांचं पिंडदान करूया। लक्ष्मण गेले, ते तिकडंच थांबले, ते खूप वेळ आले नाही, तेव्हा ब्राह्मण त्यांच्या मागं लागले की अरे मुहूर्त निघून चालला आहे, पिंडदानाचा उपयोग काय, नंतर करून उपयोग काय, ते दशरथ राजांपर्यंत पोचणार नाही, ज्या टायमिंगमध्ये करायला पाहिजे त्या टायमिंगमध्येच झालं पाहिजे। म्हणून राम लक्ष्मणांना शोधायला त्या गावात गेले की जिथं लक्ष्मण सामान आणायला गेले होते, तिथं ते पण गेले, तेही निघून गेले, माता सीता तिथं एकट्या राहिल्या। आणि माता सीतेंना ब्राह्मण देव सारखे म्हणायला लागले की काय करायचं, मुहूर्त निघून चालला आहे, काय करायचं, तर दशरथ राजांना मुक्ती मिळणार नाही, पिंडदान झाल्याशिवाय त्यांना पुढचा मार्ग त्यांचा सुरुवात होणार नाही, तर त्यांच्या आत्म्याला त्रास होतो आहे, तर आपण लवकरात लवकर पिंडदान कसं करायचं। त्यावेळी माता सीता म्हटल्या, मी पूजेला बसते, म्हणजे पहिल्या ज्या काही क्रिया आहे त्याला मी बसते, तोवर राम येतील आणि लक्ष्मणसुद्धा येतील, तोवर मी करते। पण काळाला वेळेला हे मान्य होतं की माता सीतेलाच ते सगळं करायचं होतं, त्या पूजा करत करत पिंडदानापर्यंत आलं आणि पिंडदानसुद्धा राजा दशरथाचं माता सीतेच्या हातनंच झालं। आणि त्यावेळी दशरथांचा आत्म्याचा आवाज माता सीता, तिथं जे कुणी हे होते सगळे, त्या सगळ्यांना पोहोचला की माझ्यापर्यंत तुझं श्राद्ध पिंडदान पोहोचलं आहे, मी खुश आहे आणि मी आता पुढच्या मार्गाला निघालेलो आहे। हे वाक्य माता सीतेनं तिथल्या ब्राह्मणांनी, त्या नदीनं जिथं पिंडदान केलं तिथं जे ते गयामध्ये होते त्या गावानं, वटवृक्षाखाली जे चालू होतं त्यांनी, आणि कावळा आणि गाय या सगळ्यांनी ते वाक्य ऐकलं की राजा दशरथाला हे मान्य होतं की माता सीतेनं त्यांचं पिंडदान केलं, ते खुश होते आणि ते स्वर्गाच्या मार्गाला निघाले होते, पुढच्या प्रवासाला निघाले होते, हे मान्य होतं। त्याच्यानंतर राम आणि लक्ष्मण दोघं जण आले, त्यावेळी सीतेवर भयंकर रागवले की आम्ही 4 पुत्र असून सुद्धा सुनेच्या हातनं राजा दशरथाचं पिंडदान कसं झालं आणि त्यांनी ते मान्य कसं केलं। तर त्यावेळी माता सीतेनं त्यांच्या क्रोधाला हे करून तिथं हजर असलेली गाय, तिथं हजर असलेला कावळा, ते ब्राह्मण आणि वटवृक्ष आणि ती नदी या सगळ्यांना साक्ष द्यायला सांगितली की तुम्ही सगळ्यांनी राजा दशरथाचा हा आवाज ऐकला आहे की त्यांना मोक्षप्राप्ती झाली आहे आणि ते पुढच्या प्रवासाला गेले आहे, त्यांनी माझ्या हातून पिंडदान स्वीकार केलं आहे। त्यावेळी रामाच्या क्रोधाला घाबरून ना गाय खरं बोलली, ना तुळस खरं बोलली, ना नदी खरं बोलली, कोणीही खरं ना कावळा खरं बोलला, कुणीही खरं बोललं नाही, बोलले फक्त खरं ते म्हणजे वटवृक्ष, त्यांनी संपूर्ण कहाणी रामाला सांगितली। त्यावेळी क्रोधित होऊन
सीतेनं त्यांना शाप दिला. सीता शाप द्यायची, मी तुम्हाला मागं पण एक गोष्ट सांगितलेली आहे की सीतेचा शाप किती ह्याचा असायचा. तर सीतेनं त्यांना शाप दिला, त्यांनी पहिल्यांदा फूल तिथलं सगळ्यांना जे जे तिथं वापरलं गेलं होतं आणि त्यांनी तिला साक्ष दिली नाही त्या सगळ्यांना तिनं शाप दिला. त्यात होतं पहिलं म्हणजे केतकीचं फूल, त्याला शाप दिला की तुला कधीही महादेवाच्या पूजेमध्ये स्थान मिळणार नाही, हा तुला माझा आजपासूनचा शाप आहे. त्याच्यानंतर तिनं गाईला शाप दिला की तुझं पूर्ण शरीर पूजनीयपेक्षा तुझ्या शेपटाकडचा भाग हा पूजनीय असेल, लोक तुझ्या शेपटाचं दर्शन जास्त प्रमाणात घेतील, तुझ्या पुऱ्या शरीराचं नाही, हा शाप दिला. कावळ्याला शाप दिला, तू आयुष्यभर भांडून खाशील, कधी पण तू एकटा खाणार नाहीस, तर कुणाच्या तरी जाऊन भांडणं करूनच खाशील, हा तुझा शाप आहे म्हणून तसा शाप दिला. नदी जी तिथे होती तिला शाप दिला, तू नावाची नदी राहशील, तुझ्यामध्ये आजपासून कधीही पाणी येणार नाही. आणि या सगळ्यांना असा शाप देऊन वटवृक्षाला मात्र तिने आशीर्वाद दिला की तुला सगळ्या वृक्षांपेक्षा जास्त जीवन मिळेल, तुला तू कायम पूजनीय राहशील, जिथं पिंडदान होईल त्यावेळी वडाच्या पानाचा म्हणजे पत्रावळीचा उपयोग केला जाईल, वडाच्या सावलीचा उपयोग केला जाईल, त्यामुळे तू पिंडदानामध्ये तुझं महत्त्वाचं स्थान कायमस्वरूपी राहील. त्याचप्रमाणे स्त्रिया तुला स्वतःच्या आयुष्या म्हणजे पतीच्या आयुष्यासाठी मागणी पतीचं आयुष्य वाढण्यासाठी सदैव तुझी पूजा करतील. या प्रकारचा आशीर्वाद तिनं वटवृक्षाला दिला. आणि कावळा गाय आणि तुळशीला शाप दिला, गया या भागामध्ये तू कधीही पिकणार नाहीस, कधीही उगवणार नाहीस, या प्रकारचे शाप तिनं सगळ्यांना दिले. तुळशीला दिला, गाईला दिला, कावळ्याला दिला, केतकीच्या फुलाला दिला या आणि नदीला दिला, असे पाच शाप तिनं तिथं दिले आणि वटवृक्षाला तेवढा आशीर्वाद दिला. तर असं यासाठी पिंडदान तिनं केलं होतं. चार पुत्र दशरथ राजाला असूनसुद्धा त्यांचं पिंडदान हे माता सीतेच्या हस्ते झालेलं आहे, ही रामायणातली गोष्ट आहे. माळाचा पंधरवडा चालू आहे, पिंडदानाचं महत्त्व काय आहे किंवा या गोष्टींचं आता काय त्याचा शाप होता काय होतं हे तुमच्या पिढीला थोडंसं कळावं, मला जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली आहे. गोष्ट कशी वाटली हे मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तो वर डाटा, बाय बाय.